हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्नॅक्स फुडकट्टा। आज आपण बघणार आहोत कोबीचे भजी। तर त्यासाठी मी या ठिकाणी कोबी घेतलेला आहे, चांगला तो बारीक किसून घेतलेला आहे आणि अर्धाच कोबी घेतलेला आहे या ठिकाणी। त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, लाल मिरचीचा, आणि त्याच्यामध्ये आपण धने जिरेपूड टाकलेली आहे एक चमचा, आणि एक चमचा हळद टाकलेली आहे, आणि ओवा आपण हातावर असा चुरून घ्यायचा आहे म्हणजे तो चांगला मिक्स होऊन जातो त्याच्यामध्ये। ओवा खूप हेल्दी आणि गुणकारी आहे, आपल्याला पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत, त्याच्यामुळे आपण तो भज्यामध्ये घालणार आहोत। आणि सोडाही असतो याच्यामध्ये म्हणून। आणि वरून कोथिंबीर टाकून आपण याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकणार आहोत, म्हणजे 4 चमचे पीठ टाकायचं आहे। सुरुवातीला मी 2 चमचे टाकणार आहे, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ असं टाकलेलं आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे याला, म्हणजे पूर्ण कोबीला आणि बाकीचे जे काही आपण साहित्य टाकलेलं आहे त्याला एकसारखं असं आपलं पीठ लागून त्याचं कोटिंग होतं। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सगळं एकजीव करत आहे। आता यामध्ये आपण जसं लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालणार आहोत आणि मिक्स करणार आहोत, कारण की खूप पाणी झालं तर आपले भजी चांगले कुरकुरीत खुसखुशीत असे होत नाहीत, त्याच्यामुळे मी थोडं थोडंच पाणी टाकणार आहे। आणि आता आपलं हे एकसारखं मिक्स करून झालं की यामध्ये आपण आता परत पीठ टाकणार आहोत, 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आता यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहोत 1 चमचा, म्हणजे पूर्ण भज्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत कारण आपले भजी कुरकुरीत होण्यासाठी। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। परत हलवून घेणार आहोत आपण, आणि याच्यामध्ये आता आपण चेक करायची आपली कन्सिस्टन्सी। बघा, पीठ खूप पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे, परफेक्टली तयार आहे। आणि जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपण याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल तापलं आहे का, आपण थोडं तेलात भजीचं पीठ टाकून बघून घेणार आहोत। तेल चांगलं कढलेलं आहे, आता याच्यामध्ये आपण भजी सोडणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आपले कोबीचे भजी तयार होत आहेत। आपण नॉर्मली कोबी मंचुरियन वगैरे करतो, पण हे भजी झटपट घरच्या साहित्यात होऊन जातात। कोबी मंचुरियनला बाकीच्याही भाज्या लागतात असतीलच, सॉस सगळे असतीलच असं नाही, तर हे भजी झटपट आणि वेगळं काहीतरी पावसाळ्याच्या दिवसात नक्की ट्राय करून बघा। आणि आता मी इथून पुढे कंटिन्युअस एक भजी सिरीज टाकणार आहे, तर त्यासाठी मी तुम्हालाही सांगते, कमेंट बॉक्समध्ये मला वेगवेगळ्या तुम्हाला ज्या काही भजीचे प्रकार माहिती असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी ते करून बघण्याचा प्रयत्न करेन। आणि तुम्हाला रेसिपी माहिती असेल तर ती सुद्धा मला मेल आयडी आहे त्याच्यावरती पाठवू शकता। मी 21 डेज चॅलेंज रेसिपीज भजीचे टाकणार आहे, तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला चॅनलवरचे लेटेस्ट अपडेट येऊन जातील। आता आपले भजी चांगले तयार झालेले आहेत, असेच मी सगळे भजी तळून घेणार आहे या ठिकाणी। पावसाळ्याच्या दिवसात भजी हा प्रकार आपण मिस करू शकत नाही। रोज एक भजी जरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिळाले तरी आपण ते करून खाऊ शकतो, त्याच्यामुळे असेच मी रोज वेगवेगळे रेसिपीज घेऊन येणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, भजी खूप सुंदर झालेल्या आहेत, कलरही खूप सुंदर गोल्डन ब्राऊन असा आलेला आहे। आपण आता सगळे भजी करून घेतले की त्याला सर्व करणार आहोत। भजी जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि नंतर गॅस वाढवायचा आहे।
तुम्ही बघू शकता या ठिकाणी भजी खूप सुंदर असे झालेले आहेत, खुसखुशीत मऊ आतून अशी खूप सुंदर झालेली टेस्ट ही। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।